नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला पाहूया। काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राहुल गांधींनी एक अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे। एका कुटुंबात एकच तिकीट दिलं जाणार असल्याचं त्यांनी आता घोषित केलेलं आहे। शिबिरात मांडण्यात आलेल्या या विषयीच्या प्रस्तावाला मान्यता दिली गेलेली आहे। संघटनेतील 50% पदं 50 वर्षांहून कमी वयाच्या नेत्यांना आता दिली जाणार आहेत। संघटना ओबीसी एससी एसटी महिला आणि अल्पसंख्याकांना 50% आरक्षण दिलं जाणार असल्याचंही जाहीर केलं गेलेलं आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी देशव्यापी योजना जाहीर केली जाईल। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा सुद्धा केली जाणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवर। प्रशांत, राहुल गांधींनी काही महत्त्वाच्या घोषणा चिंतन शिबिरादरम्यान केल्याचं आता समोर येत आहे। मोठे निर्णय घेतले गेलेले आहेत, काय सांगता येईल त्याबद्दल? राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं स्पष्ट केलंय की 6 काँग्रेस चिंतन शिबिरामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत, त्याचं वाचन सध्या सुरू आहे। अजय माकन जे आहेत नेते, ते त्यांनी महत्वाचं वाचन करत आहे, त्याला उदयपूर डिक्लेरेशन असं सांगणार आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या 6 समित्यांचं जर आपण निर्णयाची मान्यता घेतली तर संघटनामध्ये ओबीसी एससी एसटी महिला आणि अल्पसंख्याकांना 50% आरक्षण दिलं जाणार आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी देशव्यापी योजना जाहीर केली जाईल। वीज बिल माफ आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली जाईल। देशातील अंतर्गत निवडणूक आणि निवडणुकांसाठी पक्षात कायमस्वरूपी विभाग तयार करण्यात येणार आहे। सत्तेत जेव्हा सत्ती येते तेव्हा ईव्हीएम निश्चितपणे बंद घालू आणि पुन्हा मतपत्रिका निवडणुका घेऊ। सोबतच काँग्रेस संघटन एकाच पदावर एकदम म्हणजे केल्यानंतर 5 वर्ष पूर्ण केल्यानंतर लगेच संधी मिळणार नाही। 3 वर्षाचा कुलिंग ऑफ कालावधी परत पिरियड देण्यात येणार आहे। प्रत्येक राजकीयात एक राजकीय व्यवहार समिती असेल। शेतीला उद्योगाचा दर्जा दिला जाईल। एमएसपीचा हमी कायदा असेल। एमएसपीच्या कमी दराने शेतकऱ्यांना पिके खरेदी करता येणार नाही। संघटनेतील 50% पद हे 50% कमी वयाच्या नेत्यांना दिले जातील। सीडब्ल्यूसी मध्ये एक उपसमिती देखील स्थापन केली जाईल। अशा प्रकारचे अनेक आणि या त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे एका कुटुंबात एकच उमेदवारी दिली जाईल। हा अत्यंत मोठा निर्णय आहे, ज्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी होणार शक्यता आहे। महाराष्ट्रात त्याचा दुर्गामी परिणाम देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बिलकुल प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। गेल्या 8 वर्षांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सातत्यानं पराभवाचं तोंड पाहणाऱ्या 137 वर्ष जुन्या काँग्रेसचं सध्या उदयपूरमध्ये चिंतन शिबिर सुरू आहे। 2024 लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या निमित्त संघटनात्मक बांधणीवर विशेष भर देण्याच्या दृष्टीनं काँग्रेसनं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। गेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला, त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या निवडणुका कशा लढायच्या, तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला कसं आसमान दाखवता येईल यासाठी राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं। भाजप समोर आव्हान उभं करण्याकरता काँग्रेसनं संघटनात्मक बांधणीवर विशेष भर देण्याच्या संदर्भात काही मोठे निर्णय घेतल्याची माहिती आहे। काँग्रेस पक्षाला उभारणीसाठी तरुणांना अधिकाधिक संधी देण्याची शक्यता आहे। तसंच स्थानिक पातळीवरील समितीपासून कार्यकारिणीपर्यंत 50% प्रतिनिधित्व हे 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कार्यकर्त्यांकडे देण्याच्या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। काँग्रेसमध्ये आता एका नेत्याला जास्तीत जास्त राज्यसभेच्या 2 टर्म मिळणार आहेत असाही नियम बनण्याची शक्यता आहे। याशिवाय एक कुटुंब एक तिकीट असा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे। तसंच परिवारातल्या सदस्याला तिकीट हवं असेल तर किमान 5 वर्ष संघटनेत काम आवश्यक आहे अशी घोषणा करण्यात आली आहे। आगामी निवडणुका जिंकणं महत्त्वाचं आहे। निवडणुका जिंकणं आणि त्यातून ही जी देशातली सत्ता आहे सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून ती काँग्रेसला मिळून त्यातून हे सगळ्या ज्या चुका घडत आहेत मागच्या काही कालावधीमधल्या त्याची दुरुस्ती होणं आवश्यक आहे। एक कुटुंब एक तिकीट या प्रस्तावाला पाठिंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। त्यामुळे पक्षात अमूलाग्र बदल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। एकदम चांगलं आहे, आता जी काही ऐकलेली चर्चा आहे ते एकदम चांगली होते। नवीन सगळ्या लोकांना संधी मिळेल, सामान्य कार्यकर्त्याला त्या माध्यमातून
एक संधीचं सोनं करायला संधी मिळणार आहे आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करणार। पंडित नेहरू इंदिरा गांधींच्या काळात देशावर सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसपाशी स्वतःची सत्ता असलेली राजस्थान आणि छत्तीसगड ही दोनच राज्य उरली आहेत। सातत्याने पराभूत होत असल्यामुळे काँग्रेसची तिथेही सत्ता कायम राहील की नाही याची शाश्वती नाही। या वर्षाखेर हिमाचल प्रदेश, गुजरात तसंच पुढच्या वर्षी कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आश्चर्याचा धक्का देणारी विस्मयकारक कामगिरी बजावली तरच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षांमध्ये गमावलेली पद परत मिळवता येईल। प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उदयपूर। भंडाऱ्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये खंजीर वाद पेटलाय। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या विरोधात दगाबाजीचा आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेला आहे। भंडारा गोंदिया जिल्ह्यात नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस दरम्यान बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। गोंदियात राष्ट्रवादीनं भाजपसोबत तर भंडाऱ्यात काँग्रेसनं भाजपच्या फुटीर गटासोबत सत्ता स्थापन केली। दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसल्याची ओरड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आणि स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुद्धा पटोलेंची बाजू उचलून धरली। वरच्या लोकांशी बोलल्यानंतर त्यांचा आदेश खालच्या लोकांनी पाळला पाहिजे आणि खालचे लोक जर आदेश पाळत नसतील वरच्या लोकांचा तर त्यांचा विश्वास त्यांच्या नेत्यावर नाही असं मला वाटते। पटोलेंच्या वक्तव्याचे राज्य आणि स्थानिक पातळीवर सुद्धा पडसाद उमटले। दरम्यान राष्ट्रवादीकडून काँग्रेसनंच कितीदा खंजीर खुपसला याचाच पाढा वाचला गेला। 2010 पार पडलेल्या भंडारा गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे 14 सदस्य निवडून आले तेव्हा काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवलं। तर 2015 राष्ट्रवादीचे सर्वात जास्त 20 सदस्य निवडून आल्यानंतरही 16 सदस्य असलेल्या काँग्रेसनं भाजपशी समझोता करून राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवलं। जेव्हापासून गोंदिया जिल्हा परिषद स्थापन झाली तेव्हापासून काँग्रेसनं राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवलेलं आहे। नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरही गोंदिया जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसचीच युती कायम असल्याचं पाहायला मिळालं। 5 वर्षांपूर्वी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याऐवजी काँग्रेसनं भाजपचे उमेदवार परिणय फुके यांना मतदान करून विजय केलं। 6 मे 2022 पंचायत समिती सभापती निवडणुकीत तुमसर पंचायत समितीत काँग्रेसनं भाजपसोबत युती केली होती तर 10 मे 2022 भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत नाना पटोलेंनी भाजपसोबत युती करत काँग्रेसचा अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष निवडून आणला। जेव्हापासून गोंदिया जिल्हा परिषद अस्तित्वात आली तेव्हापासून गोंदिया जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस भाजपसोबतच सत्ता गठीत केला। जेव्हा की आमचे सदस्य 2015 जास्त निवडून आले होते काँग्रेसपेक्षा तेव्हाही त्यांनी बीजेपीसोबत जाऊन युती केली। राजकीय विश्लेषकांनी मात्र स्थानिक पातळीवर सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी या तडजोडी नेहमीच केल्या जात असल्याचं मत व्यक्त केलंय। नाना पटोले सुद्धा पाठीमध्ये खंजीर खुपसल्याचा थेट आरोप राष्ट्रवादीवर करत आहेत तर अशा पद्धतीने या भागामध्ये किंवा या स्थानिक गठबंधनावरून कुठेतरी नेहमीच हा यापूर्वी सुद्धा हे युद्ध शीतयुद्ध दोन्ही पक्षामध्ये सतत कायम राहिलेले आहे आपला या ठिकाणी जम कायम ठेवण्याकरता। भंडारा गोंदियामध्ये आघाडीतल्या बिघाडीमुळे दोन पक्ष दुरावल्याची चर्चा आहे त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या बिघाडीचे पडसाद पाहायला मिळणार हे मात्र निश्चित। नेहल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा। मुंबई भाजपच्या वतीनं आता हिंदी भाषिक संकल्प संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजच्या या संमेलनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। या संमेलनासाठी देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, आशिष शेलार, अतुल भातखळकर, आर यू सिंह, आर डी यादव, ज्ञानमूर्ती शर्मा, कृपाशंकर सिंग, विद्या ठाकूर, जयप्रकाश ठाकूर, राजहंस सिंग असे इतर अनेक महत्वाचे भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित असतील। याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या।
तुषार, भाजपची मुंबईमध्ये संकल्प सभा आज होती आहे, उद्धव ठाकरेंनी जी टीका काल केली होती या टीकेला फडणवीस नेमकं काय प्रत्युत्तर देणार याचीच उत्सुकता लागलेली आहे. तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर मुंबई भाजपच्या वतीने हिंदी भाषिक संमेलनाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संमेलनामध्ये देवेंद्र फडणवीस काल उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला कसं उत्तर देतात याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की एक मेलाची देवेंद्र फडणवीस यांची बुस्टर डोस सभा झाली होती. या बुस्टर डोस सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिदीच्या ढाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले होते की आम्ही कारसेवक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो. तर त्या प्रश्नाला काल उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय की देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. आज देवेंद्र फडणवीस त्यांच्या टीकेला कसं उत्तर देतात, त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीची ही सर्वात महत्वपूर्ण अशी सभा असणार आहे. कारण की आजच्या सभेमध्ये जो मुंबईतला पश्चिम उत्तर भारतीय जो वर्ग आहे तो खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, त्याचप्रमाणे उत्तर भारतीयांची जी मोट आहे ती मोट प्रामुख्याने मुंबईच्या पश्चिम भागात आपल्याला मोठ्या प्रमाणात बघताना पाहायला मिळते. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून देखील हा खूप महत्वपूर्ण असा कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीची ही नांदीच आपल्याला म्हणावी लागणार आहे. कारण की आता सर्वच पक्षांचे मेळावे सभा सुरू झालेले आहेत आणि प्रत्येक सभेतून प्रत्येक पक्षाचा नेता हा आपल्याला त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतोय. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती आता हे सभा सत्र आपल्याला या काळामध्ये पुढच्या काळामध्ये वाढताना पाहायला मिळणार आहे. बिलकुल तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कालच्या सभेतल्या भाषणामध्ये पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. सरकार येऊन आता 2.5 वर्ष झाली आहेत, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी या विषयावर बोलीन, असं अजित पवार यांनी म्हटलंय. मी मागे त्या दिवशीच सांगितलेलं आहे, मला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सांगेल, मला आता वाटत नाही सांगावं, संपला विषय. मी त्याच वेळेस स्टेटमेंट केलेलं आहे. तुम्ही कितीही कसंही गोळून केलं तर अजित पवार जो त्याच्या मनात येत नाही तोपर्यंत तो बोलणार नाही. विषय आता ते विषय इतका महत्त्वाचा आहे, काय झालं 2.5 वर्ष पाणी वाहून गेलं, सगळं काही झालं आहे, सरकार आले, सगळे काम करतायत, सरकार येत असतात, सरकार जात असतात. ताम्रपट जन्माला घेऊन कुणीही आलेलं नाही. आणि मी महाराष्ट्रात नेहमी सांगतो की कुणी कितीही काही म्हटलं तरी राज्यामध्ये जो कुणी 145 मॅजिक आकडा गाठू शकतो आणि राज्यपाल महोदयांना दाखवू शकतो ते सरकार करू शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. तुम्ही आमच्या पहाटेच्या शपथविधीवर बोलता पण त्याच अजित पवारांसोबत तुम्ही सत्तेत बसलेले आहात, असं दरेकर यांनी म्हटलंय. अरे आम्ही पण जिवंत आहोत ना, आणि भारतीय जनता पार्टी काय पाकिस्तानात ना आलेले कार्यकर्ते आहेत का? त्याच्यामुळं मुंबईच्या स्वातंत्र्याविषयी, भ्रष्टाचारापासून मुक्ततेविषयी आणि यांच्या कचाट्यातनं सोडवण्याविषयी देवेंद्रजींचं वक्तव्य आलं आहे. परंतु ह्यांना मुंबई म्हणजे आमची खाजगी मालमत्ता आहे आणि आता ती आपल्या हातातनं निसटते की काय, यातनं त्या ठिकाणी मुंबईचा लचका तोडण्याचं त्या ठिकाणी कपोलकल्पित चित्र उभं करतायत. कोणी मुंबई तोडत नाही, तोडायची कोणाची भिशाद नाही. भारतीय जनता पार्टी मुंबईकरांच्या मागे ठामपणे उभी आहे. खोट्या खोट्या वल्गना आणि त्या ठिकाणी राणा भीमदेवी थाटा घोषणांची आवश्यकता नाही. लोकांना आता समजतं तुमचे हे फुसकेबार आहे. सुसंस्कृतपणाच्या गोष्टी करणारे उद्धवजी ठाकरे साहेब एखाद्याच्या शरीर यष्टीवर, एखाद्याच्या वजनावर, व्यंगावर बोलणं ही महाराष्ट्रात कुठली संस्कृती आणि याला काय सुसंस्कृत मानसिकता बोलतात का? विकृत मानसिकतेतनं बोलायचं आणि विकृत मानसिकतेच्या गप्पा मारायच्या हा दुटप्पीपणा लोकांना नीट कळतो. अरे आम्ही पण जिवंत आहोत ना, आणि भारतीय जनता पार्टी काय पाकिस्तानातनं आलेले कार्यकर्ते आहेत का? त्याच्यामुळं मुंबईच्या
स्वातंत्र्याविषयी भ्रष्टाचारापासून मुक्ततेविषयी आणि ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपण बातमी बघणार आहोत मान्सूनच्या आगमनासंदर्भातली. दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात नैऋत्य मान्सूनचा पाऊस आज दाखल होईल अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिलेली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस नेहमीपेक्षा एक आठवडा आधी दाखल होईल अशी ही शक्यता आहे. पुढील 5 दिवस दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटं आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याच्या साथीनं अतिवृष्टीचा इशारा दिला गेलेला आहे. दुसरीकडे हवामान विभागानं केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि माहे या परिसराला देखील पुढच्या 24 तासांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केलेला आहे. आणि यानंतर क्रीडा विश्वातली एक बातमी. भारतानं इतिहास रचल्याची ही बातमी. थॉमस कपच्या अंतिम सामन्यामध्ये भारतानं 14 वेळचा चॅम्पियन असलेल्या इंडोनेशियाचा पराभव करून एक नवा इतिहास रचलाय. भारतानं पहिल्यांदाच या थॉमस कपच्या जेतेपदावर कब्जा केलेला आहे. इंडोनेशियाचा 3-0 भारतानं पराभव केलाय. फायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये लक्ष्य सेननं भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिलेली होती. लक्ष्यनं इंडोनेशियाच्या अँथनीचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. त्यानंतर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या दोघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. भारतीय जोडीनं हा सामना 18-21, 23-21, 21-19 असा जिंकून भारताला 2-0 आघाडी मिळवून दिली. आणि यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतनं 8व्या क्रमांकाचा खेळाडू जोनाथन क्रिस्टीवर सरळ गेम्समध्ये 21-15 आणि 23-21 असा विजय मिळवला आणि भारताला पहिल्यांदाच थॉमस कपचं चॅम्पियन बनवलंय. घर आणि दुकानाच्या सुरक्षेसाठी अनेक जण CCTV लावत असतात, मात्र हाच CCTV निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतो. आणि याचा हाच उपयोग लक्षात घेऊन बीडच्या एका पारधी कुटुंबानं आपल्यावरील चोरीच्या संशयाचा डाग पुसण्यासाठी थेट घराबाहेरच CCTV बसवलेत. पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. जन्माने कुणीही गुन्हेगार नसतो, मात्र आजही पुरोगामी महाराष्ट्रात पारधी समाजाकडे संशयाच्या दृष्टीनंच पाहिलं जातं. आणि हाच कलंक पुसून काढण्यासाठी बीडच्या वाखीतिखी गावातील पारधी कुटुंबानं थेट आपल्या घरालाच CCTV बसवलेत. गावात अथवा परिसरात एखादी गुन्हेगारी घटना घडली की सर्वात आधी याच कुटुंबाला लक्ष्य केलं जातं. मात्र आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी पारधी तरुणानं तिसऱ्या डोळ्याची मदत घेतली आहे. मी शाळा जे शिकतोय ना त्याच्यामुळे शिकत नाही, ते पोलीस इथं येऊन त्रास देत होते. भेवळ वाटत होते पोलिसांचं. ते म्हणजे इथं आलं की आम्हाला म्हणजे इथून नेतेत, गुन्हा दाखल करतात. चोरी नाही केली तर ते चोरीचा म्हणजे ते चोरीचा गुन्हा दाखल करतात. ते माझ्या सरकारी नोकरी घ्यायची इच्छा आहे माझी. पोलीस डिपार्टमेंट इथं येऊन त्रास देतो, त्याच्यामुळे मला ते शिकू म्हणजे शिकणं ही होत नाही. ते काळे कुटुंब थोडीफार असलेली आपली शेती कसून काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतं. मात्र पोलिसांकडून सातत्यानं गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं हे पारधी कुटुंब पुरत हतबल झालंय. आम्हाला हे सिद्ध करण्यासाठी आम्ही हे CCTV कॅमेरे लावलेत की पोलीस इकडचे तिकडचे येतात आणि माझ्या नवऱ्याला विचारतात की तू गुन्हेगार आहे, तुझ्यावर आरोप लावायचा आहे. आणि म्हणून आम्ही CCTV कॅमेरे लावले. पोलिसांना सिद्ध करण्यासाठी CCTV कॅमेरे लावले की आम्ही आमच्या घरात चौकून कॅमेरे लावलेत. माझ्या नवऱ्यावर काही गुन्हा नसून आरोप नसून तरी त्याच्यावर गुन्हा लावायला बघतात. एखाद्या पारधी समाजाच्या घरावर बसवलेले CCTV ही राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल. समाजात इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार आम्हालाही आहे, त्यामुळे आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं भटके विमुक्त संघटनेनं सांगितलंय. ह्या आदिवासी कुटुंबाने, पारधी कुटुंबाने मी गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या घराला CCTV कॅमेरे बसवलेत. CCTV कॅमेरे आम्ही गुन्हेगार आहोत का नाहीत, आम्ही चोर आहोत का नाही, आम्ही रात्री कुठं जातो आणि दिवसा कुठं जातो हे सिद्ध करीन की आम्हाला माणूस म्हणून जगायचं आहे, माणसात यायचं आहे. काळे कुटुंबासारखीच अशी अनेक कुटुंब आहेत की जी केवळ समाजातल्या विकृत मानसिकतेमुळे अडकून पडली आहेत. त्यामुळेच समाजानं सुद्धा आता आपला दृष्टिकोन बदलून
या घटकांना स्वीकारणं आणि समाजातील काही ढोबळ समजुती बदलणं अतिशय गरजेचं बनलंय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाईन वेबसाईटवर पर्यटकांची लुबाडणूक होत असल्याचं समोर आलेलं आहे. त्यानंतर व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त इतर कुठल्याही वेबसाईटवर प्रवेश नोंदणी करू नये असं आवाहनही केलं गेलेलं आहे. गेल्या काही दिवसात अनधिकृत वेबसाईट्सवर प्रवेश नोंदणी तर झाली, पण प्रवेश निश्चित झाला नाही, शिवाय पैसे देखील कापले गेले आणि या सगळ्याच्या बाबतीत पर्यटकांमध्ये संभ्रम पसरल्याचं समजताच प्रशासनानं आता खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. www.mytadoba.org या अधिकृत वेबसाईटवरूनच बुकिंग करा असं आवाहन आता करण्यात आलेलं आहे. सांगलीतल्या आटपाडीमधल्या कामगार मेळाव्यात पोपटासारखी चोच असलेल्या माडग्याळ जातीच्या बोकडाला पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती. जगप्रसिद्ध माडग्याळ जातीच्या बोकडांना मोठी किंमत मोजली जात असते. राजा नावाच्या या बोकडालाही तब्बल 31 लाख रुपयांची मागणी आल्याचं समोर आलेलं आहे. पाहूया 31 लाख रुपये किंमत असलेल्या या राजा बोकडा संदर्भातला हा रिपोर्ट. सांगलीच्या आटपाडीमध्ये भरलेल्या कामगार मेळाव्याचं आकर्षण ठरला तो विलास पाटील यांचा माडग्याळ जातीचा राजा नावाचा बोकड. या राजा बोकडाचं वय आहे फक्त 2 महिने आणि 8 दिवस, पण या बोकडासाठी तब्बल 31 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. माडग्याळ जात म्हटलं का महाराष्ट्र कर्नाटक यात रेकॉर्ड आहे. रागूसारखी चोच डोळ्याकडे नी काजळ लावलेले असणारे कलर, त्याचं उंच डपळा कलर आणि उंच लांबी छाती हे असं. पोपटासारखी चोच असणाऱ्या माडग्याळ जातीचा बोकड जगात प्रसिद्ध आहे. या जातीच्या बोकडांना हजारोच नाही तर लाखोंची किंमत मिळते. माडग्याळ जातीचा बोकड दिसायला अतिशय देखणा असतो, त्यामुळेच या जातीच्या बोकडांना मोठी मागणीही असते. प्युअर माडगाळ एक नंबर, महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश बरेच 4-5 राज्यातली ह्याला बघून गेले ते. पण ते आता ह्याची सध्याची किंमत ह्याला 31 लाखाला मागितला आहे, पण आम्ही जवळजवळ 60-70 लाख आलं तरी पण देत नाही. हे आम्ही ह्याचा पैदास करणार आहे. आटपाडीतल्या या कामगार मेळाव्यात विशेष उपस्थित असलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 31 लाखांच्या बोकडाची दखल घेतली आणि मालक विलास पाटील यांचं कौतुकही केलं. या कार्यक्रमात राजा बोकडासोबत फोटो काढण्यासाठी ग्रामस्थांनी अव पोलिसांनी सुद्धा गर्दी केली होती. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.